राहुरी मतदारसंघात पुन्हा एकदा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेच आमदार व्हावेत अशी इच्छा येथील महिला भगिनींनी व्यक्त करत कर्डिले यांच्या कार्याचं कौतुक केलंय. तसेच माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी लाल घोटा चौक यासाठी या सभामंडपासाठी 10 लाख रुपये दिले, त्यासाठी सर्व आमदारांचे आभार. लाडकी बहीण योजना आमच्यासाठी खूपच दिलासा देणारी ठरली आहे. आमच्या कुटुंबाला काही का होईना हातभार या योजनेमुळे लागलाय. आम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये देखील मिळालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार खरोखरच आमचे भाऊ असून आम्ही देखील भावाच्या पाठीशी भक्कम उभे राहणार आहोत. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला घरपोच फॉर्म आणून दिले, त्यामुळे आम्हाला वेळेत फॉर्म भरून घेता आले आणि आम्हाला या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेता आला. कर्डिले यांनी आमच्या गावात खूप विकास कामे केली आणि नेहमीच ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, तर त्यांच्यामुळेच आमचा येथील रस्ता झाला. आमच्या चौकातील सभा मंडप त्यांच्यामुळेच झाला, त्यामुळे विकास कामाची आवड असणारा आणि सर्वसामान्य लोकांना मान सन्मान देणारा, त्यांच्या सुखदुःखात धावून येणारा नेता म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे आहेत. राहुरी मतदारसंघात पुन्हा एकदा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हेच आमदार झाले पाहिजेत अशी इच्छा अनेक महिला भगिनींनी व्यक्त करत लाडकी बहीण योजनेचं कौतुक करत माजी मंत्री कर्डिले यांनी गावात आणि परिसरात केलेल्या विकास कामांचं देखील तोंड भरून कौतुक केलंय. ग्रामीण भागात देखील लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचलेली असून कर्डिले यांनी केलेली विकास कामं देखील अजून महिला भगिनी विसरलेल्या नाहीत. असाच आहे, कोणताही जातीभेद कोणताही किंवा कोणालाही ते पाठिंबा देत नाही, उलट लाडकी बहीण या योजनेमुळे स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या मनात जे आहे स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे, स्वयंपूर्ण झाली पाहिजे आणि तिला पाठिंबा मिळाला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत आहेत, त्यामुळे त्यांना आमच्यातर्फे खूप खूप धन्यवाद. असे आहे की सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, त्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूने जे उमेदवार राहतील राहुरी मतदारसंघ तू, तेव्हा त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व भगिनी माता आहोत. लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अम्मा माता बहिणींसाठी सरकारने जे काय लाडकी बहीण योजना राबवली त्याबद्दल सरकारचे धन्यवाद. तसेच माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी लाल घोटा चौक यासाठी या सभामंडपासाठी 10 लाख रुपये दिले, त्यासाठी सर्व कामगारांचे आभार. त्याचप्रमाणे या सभामंडपाचा आमच्यासाठी आमच्या गल्लीसाठी गावासाठी खूप असा उपयोग होणार आहे. शिवजयंती नवरात्रोत्सव किंवा अनेक इतर कार्यक्रम आम्ही इथे राबवू शकतो, त्याबद्दल माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे मनापासून आभार. योजनेच्या मला 3,000 रुपये मिळाले, त्याच्यामुळं आम्ही खुश आहेत सगळ्या महिला. आणि कर्डिले साहेब आणि विखे पाटलांनी आम्हाला रस्ता करून दिला, त्यांचे मी धन्यवाद करते. लाडक्या बहिणीचे आम्हाला 3,000 रुपये भेटलेले आहेत, आम्ही खूप खूप आभारी आहोत. हे सरकार पुन्हा यावं आमच्या सर्व बहिणींची इच्छा आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अतिशय योग्य आहेत, ते योग्य पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांचं हे काम खूप खूप. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी अहमदनगर.